आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. हेमंत गोडसे वर्षावर दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांना घेऊन हेमंत गोडसे वर्षावर दाखल झालेले आहेत. महायुतीत नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहील. खासदार हेमंत गोडसे यांनी विश्वास व्यक्त केला आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी याआधीही 2-3 दिवसापूर्वी एक शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ते पुन्हा एकदा कार्यकर्त्यांसमवेत आता वर्षा बंगल्यावरती दाखल झालेत. खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा रंगत आहेत. या ठिकाणी भाजपने दावा केलाय आणि राष्ट्रवादी देखील या मतदारसंघात दावा करत असताना आता हेमंत गोडसे हे वर्षा बंगल्यावर कार्यकर्त्यांसमवेत दाखल झालेले आहेत. महायुतीमध्ये नाशिकची जागा ही शिवसेनेकडेच राहील अशा प्रकारचा विश्वास देखील खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके याचे परिणाम काय होतात, नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीमध्ये जागा वाटपाच्या दरम्यान नेमका कुठल्या पक्षाकडे जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नाशिकची जागा ही पारंपरिकरित्या शिवसेनेकडे आहे. आम्ही सर्वच शिवसैनिकांनी नाशिक लोकसभेमध्ये जवळजवळ 530 शाखा त्या ठिकाणी उघडल्या आहेत आणि सर्वच पदाधिकाऱ्यांना हीच अपेक्षा आहे की आपली जागा शिवसेनेची जागा शिवसेनेकडेच राहायला पाहिजे. आणि म्हणून आम्हाला आम्ही या 2 दिवसापूर्वी देखील मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी भेटलो होतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की आपण धनुष्यबाणासाठी नाशिकची जागा ही 100% त्या ठिकाणी आग्रही मागणी ज्या शिवसैनिकांच्या भावना आहेत त्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. आणि निश्चित आम्हाला देखील विश्वास आहे की मुख्यमंत्री महोदय ही जागा शिवसेनेला सोडून घेतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.